मध्ये इतना मात्र या दरम्यान बनवायचे आहेत 20 धावा, 6 चेंडू 20 धावेची गरज आहे आणि इतना आता मात्र खसायचं नाहीये। मॅच स्पीड अप करा, तुम्हाला मी सातत्याने सूचना करतो, नाही तर कदाचित मेगा फायनल 2 ओव्हरची होईल, कदाचित 2 ओव्हर होऊ शकतील, कारण का टाइम आता बरोबर 5:30 वाजले आहेत आणि 5:30 देखील होऊन गेलेत, काही सेकंद जास्त झालेत, तर नक्कीच नम्रतेची विनंती आहे, कदाचित फायनल 2 षटकांचीच होऊ शकेल जर असा टाइम तुम्ही घालवला तर। 6:20 इक्वेशन, पहिलाच बॉल पाठवला या दरम्यान फाइन लेगच्या दिशेने, मॅच अजूनही बाकी आहे सांगत असताना मैदानाच्या आतमध्ये गावदेवी क्रिकेट संघ काकडवाल पहिल्याच बॉल वरती हा चौकार। सोळा धावा या मॅच मध्ये, 5:20 इक्वेशन, कोण असेल मेगा फायनल मध्ये? ओव्हर द विकेट, अजून एक चुकीचा बॉल, त्याला देखील पाठवल्यास त्याच दिशेनं लागोपाठचा येणारा हा दुसरा दर्जेदार दमदार संघर्षमय चौकार। शिल्लकेत आणि 4 बॉल मध्ये विजयासाठी 12 धावा या मॅच मध्ये बनवायच्या आहेत। खूप चांगली आपल्याला मॅच या दरम्यान पाहायला मिळते, चांगला खेळ या दरम्यान आपल्याला पाहायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये। नक्कीच थोड्याच वयात आमचे कुणाल दादा पाटील यांचं देखील शुभ आगमन थोड्याच वयात आमच्या व्यासपीठावरती होणार आहे, त्यांचं देखील मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही हार्दिक सहर्ष स्वागत करतोय। 4:12 इक्वेशन, ओव्हर द विकेट न या दरम्यान स्ट्राइक रोटेट करण्याचा प्रयत्न होता, इथन विकेट येऊ शकेल का, गरज होती का हा प्रश्नचिन्ह, आणि इथन या दरम्यान हा जो विकेट रनआउटचा होता तो आणि 3 चेंडू आणि विजयासाठी या दरम्यान गरजेचं आहे त्या मॅच मध्ये 12 धावा। 3:12 इक्वेशन, 1/4 ओव्हरचा देखील इशारा या दरम्यान अंपायरच्या माध्यमातून दिला गेलाय। तीन चेंडू आणि आता मात्र इतने विजयासाठी 12 धावा या मॅच मध्ये बनवायचे आहेत, 6 बॉल मध्ये 20 बनवायचे होते, आतापर्यंत खूप चांगला आपल्याला खेळ पाहायला भेटला, खूप चांगले आपल्याला मॅच पाहायला मिळते, शेवटपर्यंत संघर्ष या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। 3:12 सामना जिंकण्यासाठी वेळ थोडासा कमी घ्या, आम्हाला मेगा फायनल खेळवायची। तीन चेंडू आणि 12 धावा, यावेळेचा फटका आहे चांगला, तो जाईल मैदानाच्या बाहेर। संघर्ष 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 आणि फक्त संघर्ष पाहायला मिळतोय आपल्याला या मॅच मध्ये, गावदेवी क्रिकेट संघ काकडवालच्या माध्यमातून ठोकला षटकार। श्रावण बोर यांचं शुभ गेसरगावच्या शुभ आगमन झालं आहे, त्यांना विनंती की आपण याव्या व्यासपीठावरती, आपलं हार्दिक स्वागत आहे। ज्याला जिंकायचं आहे त्याला हे माहिती नक्कीच पाहिजे की कधी लढायचं आणि कधी शांत बसायचं, माता आता शांत बसण्याची वेळ नाहीये, आता मात्र लढण्याची वेळ मैदानाच्या आतमध्ये। 2 बॉल विजयासाठी बनवायचे आहेत या मॅच मध्ये, 6 धावा, 2:6 इक्वेशन, संघर्ष कसा असावा हे नक्कीच तुम्हाला पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये। गावाच्या हितासाठी, गावाच्या नक्कीच विजयासाठी, गावाच्या नक्कीच एकतेसाठी, गावाच्या प्रतिष्ठेसाठी हा ग्रामीणचा क्रिकेट खेळला जातो आणि तो क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये। यावेळेचा हा चेंडू आपल्याला इथं चांगला पाहायला मिळेल, डॉट चेंडू येऊ शकेल का, आणि इथनं या दरम्यान व्हाईट बॉलचा इशारा अंपायरच्या माध्यमातून आला आहे आणि समीकरण आपल्याला पुन्हा एकदा वेगळं पाहायला मिळेल। 2 बॉल आता मात्र अजूनही शिल्लक आहेत आणि विजयासाठी बनवायच्या त्या मॅच मध्ये, 5 धावा, 2:5 इक्वेशन, थोडीशी आपण मॅच स्पीड अप करावी प्लीज,
चला जास्त आपण वेळ घेऊ नका, प्लीज थोडं सहकार्य करा। अंपायरने डिसिजन काय दिले व्हाइट बॉलचा, आउट चा काय तिथे? रन आउट विकेट असणार आहे, ती विकेट या दरम्यान दिलीच आहे। चला आपण थोडस स्पीड अप, नेक्स्ट बॅट्समन गरज आहे। टीम करवलीचे कॅप्टन राहुल पाटील आपल्या कॅप्टनला पाठवायचा आपण। 2-5 इक्वेशन, चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळते। आता मन ऑन साइड ला फटका डीप मध्ये केला, फिल्डर तिथे उपस्थित आहेत। एक धाव झाली कंप्लीट, खराब फिल्डिंग। आता मात्र भागंभाग, आता फक्त धावायचे, धावा 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 आणि धावा इथं आपल्याला पाहायला मिळत आहेत। आणि इथं मात्र धाव घेण्याचा प्रयत्न, आणि आता मात्र परतावा लागेल मैदानाच्या बाहेर। जशाकडनं भरपूर अपेक्षा होत्या तो बॅट्समन आता मात्र इथं मैदान सोडत असताना खेळाडू बाद। थँक्यू थँक्यू डीसे। चला आपण स्पीडअप करा मॅच प्लीज। एक चेंडू आणि दोन धावा कंपल्सरी बनवावा लागतील काय आपल्याला मॅच पाहायला मिळते। हा आहे क्रिकेट ग्रामीणचा, जो शेवटच्या चेंडू पर्यंत, शेवटच्या श्वासापर्यंत, शेवटच्या बॉल पर्यंत, शेवटच्या विकेट पर्यंत, शेवटच्या धावेपर्यंत खेळला जातं ग्रामीणचं क्रिकेट। एक बॉल दोन रन, दोन मध्ये पाच बनवायच्या होत्या आणि चेसिंग कंपल्सरी आहे, या गोष्टीची आपण नोंद घ्यावी। प्लीज थोडं सहकार्य करायचंय। एक बॉल आणि विजयासाठी दोन धावेची गरज आहे कंपल्सरी, मात्र या धावा चेस करावे लागतील, या देखील गोष्टीची नोंद घ्यावी। नारायण संघ आपण फिल्डिंग प्लीज लावून घ्या। हा सामना कधी संपणार आहे याचीच वाट बघतात ना की आमचे आयोजक देखील, कारण का सामना संपतच नाही। या सामना शेवटच्या बॉल पर्यंत आलाय, शेवटच्या षटकापर्यंत हा तुम्हाला संघर्ष पाहायला मिळतोय या मॅच मध्ये। गावाचा नाही की जेव्हा संघ खेळतो, ग्रामीणचा जेव्हा संघ खेळतो तेव्हा तुम्हाला असाच खेळ पाहायला मिळतोय। सर्वच्या सर्व इथं गाव उपस्थित आहे काकडवालचं, सर्वच्या सर्व इथं गाव उपस्थित झालं नारायणचं, आणि मात्र इथनं विजय कोणाचा होईल, काकडवाल की नारायण, नारायण की काकडवाल, मात्र इथनं जल्लोष कुठला गाव करणार आहे, नारायण गाव की काकडवाल गाव, येणारा मात्र एक बॉल सांगून जाईल। एक बॉल आणि विजयासाठी आता मात्र दोन धावेची गरज। मैदानात कोणीही जाऊ नका, ऑलरेडी 11 आहे तेच तुमचे बस झाले, अजून तुम्ही मैदानाच्या आतमध्ये कोणी जाऊ नका, ही नम्रतेची विनंती आहे। समीकरण शिल्लक एक बॉल दोन धावेची गरज, सामना आवडला असेल तर स्थायांचा गजर नक्कीच करा या मॅचसाठी। हा विजय आमच्या आयोजकांचा आहे, विजय ग्रामीण क्रिकेटचा आहे, आणि विजय आहे हा क्रिकेटचा। एक बॉल दोन धावा, दोन धावा बनवल्या जातील का रोखल्या जातील हा प्रश्न चिन्ह निर्माण झालाय। दोन धावा बनवल्या जातील की रोखल्या जातील हा प्रश्न चिन्ह जो आहे तो निर्माण झाला मैदानाच्या मध्ये। एक मध्ये दोन बनवावाच लागतील। या दरम्यान फटका आहे आवेद, जेलची संधी आणि पकडल्या हा जेल, आणि सामना जिंकला मैदानाच्या आतमध्ये नारायण क्रिकेट टीम न ही मॅच मात्र जिंकली आहे। अभिनंदन नारायण संघ, कोणी आतमध्ये जाऊ नका, कोणीही आतमध्ये जायचं नाहीये। नारायण गावचे प्लेयर आणि नक्कीच त्यांचे सपोर्टर, मित्रांनो अजून फायनल आहे, अन्यथा पुढच्या मॅच तुम्हाला पाहिलं नक्कीच या दरम्यान दंडित केलं जाईल, या देखील गोष्टीची नोंद घ्यावी। चला आपण लगेचच टॉस करूया। मेगा